जमिनीवर पालते झोपून असलेल्या गुराख्याच्या अंगावरून गोधन पडविण्याची अनोखी परंपरा भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांबोरा येथे 150 वर्षापासून सुरू आहे। यंदाही ही परंपरा पाळण्यात आली। बलिप्रतिपदेच्या दिवशी विविध पद्धतीने गोधन पूजा सर्वत्र केली जाते। या विविध पद्धतीमध्ये जमिनीवर पालते झोपून असलेल्या गुराख्यांच्या अंगावरून गोधन पडविण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांबोरा येथे 150 वर्षापासून सुरू आहे। यंदाही ही परंपरा पाळण्यात आली। यंदा बलिप्रतिपदेला जांबोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेती यांच्या अंगावरून शेकडो गायींचा कळप धावत गेला। ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी नागरिक एकत्रित आले। भंडाऱ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या टोकावर जांबोरा हा 4000 लोकवस्तीचे गाव आहे। या गावात 100% शेतकरी असून त्या सर्वांकडे मिळून 150 ते 200 गायी आहेत। शेती करणे हा मुख्य व्यवसाय या गावात आहे। गावातील सर्व गायी चरायला नेण्याचे काम पिढ्यान पिढ्या परतेती कुटुंबाकडे आहे। 150 वर्षापूर्वी गोधन अंगावरून चालविण्याची प्रथा परतेती कुटुंबाने सुरू केली। बलिप्रतिपदेच्या दिवशी गावातील सर्व गायींना पाण्याची अंघोळ घातली जाते, शिंगे रंगवून सजविली जाते, तांदळाची खीर गायींना खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गोधनाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालता झोपतो आणि संपूर्ण गोधन त्याच्या अंगावरून जाते। तरी देखील गुराखाला कुठलीही इजा होत नाही। हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील इतर गावातील लोक जांबोरा येथे उपस्थित होतात। तसेच गावातील लोकही या प्रसंगी सर्व भेदभाव विसरून गोधन पूजेला उपस्थित राहतात। या परंपरेचे पालन करणाऱ्या गुराखी विनायक परतेती यास कोणतीही दुखापत इजा झाली नाही। गोमातेमुळे आपण सर्व जिवंत आहोत। तिचे ऋण फेडण्यासाठी आम्ही तिच्या चरणाखाली स्वतःला वाहून घेतो। यात काहीच वावग नाही। हा अंधश्रद्धेचाही प्रकार नाही। आमच्या आजोबा पंजोबांपासून ही प्रथा सुरू आहे आणि ती कायम ठेवणे आमचे कर्तव्य आहे, असे गुराखी विनायक परतेती हसतमुखाने सांगतो। माझे नाव भूपेंद्र पवनकर आहे। मी जांबोरा येथील रहिवासी आहे। या ठिकाणी बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या गावातील ज्या गायी आहेत त्या गुराख्याच्या अंगावरून जातात, मात्र गुराख्याला कोणत्याही प्रकारची इजा होताना आम्ही सुद्धा बघितलेले नाही आणि सामोरही ही परंपरा अशीच कायम या ठिकाणी सुरू राहील। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।